नमस्कार, सायंकाळच्या टॉप 10 मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या वेगवान घडामोडी। मनमाडसह नाशिक ग्रामीणच्या काही भागात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी। वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत एक मजली कौलारू घरास लागली भीषण आग। 2 तासाने अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। कोरोना विरोधी लढ्यात गेम चेंजर ठरणार नायजल स्प्रे। 99.99% प्रभावी असल्याचा दावा करण्यात येत आहे। राज्यात 36 पैकी 30 जिल्ह्यात पेट्रोलची 100 ही पार, तर इतर जिल्ह्यातही 100 उंबरठ्यावर। राष्ट्रीय शेअर बाजारात निर्देशांक निफ्टी कडून नवा उच्चांक स्थापन। कोरोना रुग्णसंख्या घटल्याने बाजारात उत्साह। कोरोनामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर मुद्रांक विक्री सेतू केंद्र बंद, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका। खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी राज्य सरकारने आदेश जारी करावा, हायकोर्टाचा आदेश। मुंबईतील 38,000 पोलिसांना पहिला डोस, लवकरच इतर पोलिसांचंही लसीकरण होणार। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी, 79,000 अधिक मुलांना कोरोना होण्याची शक्यता। देशात 67 पत्रकारांचा मृत्यू, केंद्राकडून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर। याबरोबर आजच्या टॉप 10 इथे संपल्या। पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।